हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था व्हावी, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठमोठ्या योजना आणल्या आणि त्यामध्येच सिद्धेश्वर, येलदरी, इसापूर या धरणांची देखील निर्मिती झाली. मात्र या धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना मागील 40 वर्षापासून देखील संघर्ष करावा लागत आहे आणि अजूनही हे शेतकरी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी सरकारच्या दरबारी चक्रा मारत आहेत. आपल्यासोबत धरणग्रस्त शेतकरी आहेत, काय तुमचं नाव आहे आणि अजूनही तुम्हाला न्याय मिळत नाही आहे, तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत? मी संतोष विलासराव पोले, पिंपरी सिद्धेश्वर धरणात माझं शेत गेलेलं आहे. आमच्या आजोबाच्या नावावर जवळपास 80 एकर जमीन होती, त्यातली 47 एकर 6 गुंठे जमीन धरणग्रस्त धरणात संपादित केलेली आहे. आम्हाला अजून प्रमाणपत्र सुद्धा भेटलेलं नाही. वर्षभरापूर्वी तुम्ही आंदोलन केलेलं होतं, सरकारने त्याची दखल घेतलेली आहे का? तुम्हाला काही सरकारकडनं आश्वासन मिळाले का? आम्हाला सरकारकडून आश्वासन काहीच नाही मिळाले. आतापर्यंत एकाही आमदार खासदाराने याचा प्रश्न सुद्धा विधानसभेत मांडला नाही. केवळ सचिन नायकाने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. धरणामध्ये जमीन गेली परंतु अजूनही न्याय मिळाला नाही, तुमची काय व्यथा आहे? सर, मी विष्णू चिलगर, माझं गाव वडचुना. सिद्धेश्वर धरणात माझी आमच्या आजोबाची 35 एकर 22 गुंठे जमीन संपादित झाली. तर माझ्या कुटुंबातील सदस्य संख्या आहे 30 ते 32. तर त्याच्यापैकी आमचं कुटुंब म्हणजे सध्या असं हे की गावात जर परिस्थिती बघितली तर घराचे घर नाहीत. समजा आमच्या कुटुंबातील सदस्यांकडे काही कामासाठी बाहेर स्थलांतरित झाले पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, तर असं त्यावेळेस आमचे आजोबा म्हणतात आमची 35 एकरपेक्षाही जास्त जमीन संपादित झालेली. 35 एकर नसून काय आजोबा सांगत होते 90 ते 95 एकर अशी जमीन होती. समस्या जैसा त्या आहेत. तुम्ही लहान असताना तुमची जमीन गेली, आता तुम्ही वयोवृद्ध झालात तरी समस्या सुटल्या नाहीत, काय तुमची व्यथा आहे? मी गोविंदराव चंपतराव मस्के राहणार पूर्वीच्या टाकळी कानोबा. आता विस्थापित होऊन पिंपरी लिंग येथे सिद्धेश्वर धरणामध्येच गेलो. आता जी परिस्थिती आहे तीच मोठी भयानकच सांगता येते. आता आमच्या घराण्यामध्ये जवळपास 40 ते 50 माणूस झालेले आहेत. आता आमचेच मुलं काही तुमच्या पुणे मुंबई अशा ठिकाणी कामावर गेलेले आहेत. आता आम्ही 40 40 50 50 एकरचे जवळपास मालक होतो, पण आताच आमचे मुलं जे आहेत ते सालगड्याप्रमाणे राबत आहेत. आतापर्यंत आम्हाला काही सुविधा नाही, घराजागी घर पण नाही किंवा जमिनी पण नाही. आज जिथं मोबदला मिळेलं आहे ते पण फार कमी आहे. आता त्याच्यातपैकी सांगायचं तर घराची जवळपास आमचे 20% मोबदला अडमासमध्ये सुद्धा राहिला, ते पण आम्हाला मिळालेला नाही. आणि नोकरीच्या बाबतीमध्ये तर आम्हाला काहीच प्रश्न नाही, म्हणजे अजूनही बी काही म्हणजे मिळालेली नाही. वय लहान होतं पण आता वयोवृद्ध झाले तरी समस्या सुटलेली नाही आहेत. तुम्ही या सगळ्यांसाठी आंदोलन केलेलं होतं, या आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली होती आणि त्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. शासनाने काय आश्वासन दिलं आहे का? शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनहीनतेने या सगळ्या प्रकाराकडे बघते आहे. जवळपास या जिल्ह्यामध्ये 13,000 हेक्टरच्या वर जमीन संपादित झाली, जवळपास 11,500 कुटुंब प्रभावित झाले. आज त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यांनी आपलं सर्वस्व या राष्ट्राच्या निर्मितीसाठी तेव्हा दिलं आणि अशा घटकाबद्दल जी सरकारची असंवेदना आहे ती कमालीची आहे. म्हणजे एका वर्षापूर्वी साधारणतः 5,000 धरणग्रस्तांनी या हिंगोली प्रशासनाकडे येऊन विनंती केली होती की तुम्ही फक्त आम्हाला माहिती द्या. त्यांनी काही मोबदला किंवा काही व्यवस्थेची मागणी केली, फक्त माहिती. एका वर्षामध्ये प्रशासन त्यांना माहिती देऊ शकलं नाही आणि जी माहिती दिली ती इतकी मोघम स्वरूपाची आणि काही माहिती तर निश्चितपणाने चुकीची आहे. म्हणजे ज्यांनी एक दिशाभूल करणाऱ्या अशा प्रकारची व्यवस्था ही निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता सगळे धरणग्रस्त येणाऱ्या काळामध्ये एक व्यापक आंदोलन करणार आहेत आणि त्यांच्या हक्कांनी लढाईसाठी ते पूर्णपणाने तयार होऊन या सरकारचा विरोध करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातले जे 3 धरणं आहेत या धरणांचा गाढा अभ्यास तुम्हाला आहे, किती धरणग्रस्त आहेत, त्यांची जमिनी किती गेल्यात आणि आज त्यांची अवस्था काय? माझं नाव ॲडव्होकेट रवी शिंदे. माझं स्वतः इसापूर डॅममध्ये गोळमांजरी हे माझं गाव होतं पुसद तालुक्यामध्ये. माझ्या कुटुंबाची आजोबाच्या नावानं 90 एकर जमीन होती. आज माझं कुटुंब जे आहे सगळं विस्थापित झालेलं आहे. माझे एक आजोबा पुसदला राहतात, एक महागाव तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यात राहतात आणि आम्ही कळमनुरीच्या बाजूला धानोर जहागीर इथं राहायला आलेलो आहे. तिथं आम्हाला फक्त आता 5 एकर जमीन आहे, म्हणजे 90 एकरच्या बदल्यात आम्हाला 5 एकर आहे.
आणि जे मोबदला त्यावेळेस शासनानं दिला तर ते हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे एकरमध्ये जर काढला तर 2,000 रुपये एकर दिला होता. आणि आत्ता जे काही 2013 कायदा आहे त्यानुसार एका गुंठ्याला शासनानं जो काही नॅशनल हायवे आहे मग या अर्धापूरपासून वारंगा फाट्याचं जरी काढला आपण तर 4 लाख रुपये गुंठा दिला, जर तो हिसाब जर काढला तर 40 गुंठ्याचे आमच्या जवळपास 1.5 कोटी रुपये होतात. आणि हे माझ्या एकट्या कुटुंबाची अशी परिस्थिती आहे. आज माझं कुठेतरी वडील सर्व्हिसला स्वतःच्या एज्युकेशनमुळे लागले म्हणून मी थोडं कुठेतरी तारलो, परंतु आज 13,000 जवळपास 12,000 कुटुंब हे मुंबई पुणे आणि या हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल का वाशिम असेल या ठिकाणी बेडबिगारी करत आहेत, मजुरी करत आहे, हमाली करत आहेत, हॉटेलमध्ये काम करत आहे. आणि या ठिकाणी जे त्यावेळेसचे एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते म्हणजे त्यांनी आता राष्ट्रवादीत काम करत असताना विधानसभेमध्ये ज्यावेळेस विषय मांडला की किती तुम्ही धरणग्रस्तांच्या पाल्यांना म्हणजे मुलांना तुम्ही नोकऱ्या दिल्या, तर एकनाथ शिंदेनं सांगितलं की आमच्याकडे आकडाच उपलब्ध नाही. तीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्याची आहे. आतापर्यंत 11,000 कुटुंबामध्ये फक्त 130 लोकांना नोकऱ्या दिल्यात. या संदर्भात आता आम्ही येत्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये देखील हा विषय गाजलेला आहे. आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. तुमची जमीन गेलेली आहे मात्र शासनाने जे कागदपत्र दिलेत त्यामध्ये तुमचं गावच दाखवत नसल्याचा तुम्ही आरोप केलाय, काय आरोप आहे शासनाच्या याच्यावर? मी वामनराव गांधारा पोले, राहणार मूळचा गारखेडामध्ये माझी 40 एकर जमीन होती. 40 एकर जमीनपैकी 17 एकर जमीन जी माझ्या वडिलाच्या नावावर होती त्या 17 एकर जमिनीचे 180 रुपये एकर प्रमाणे फक्त 3,160 रुपये भेटले आणि बाकी आमचं कुटुंब पूर्ण विस्थापित झालं, मोजमजुरी करतात. आणि जी माहिती दिली आता यांनी डिपार्टमेंटनी ती आमचं गाव त्याच्यावर वगळलं, गावाची माहितीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे. सर, हा राज्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु शासनाकडे ह्या सगळ्या गावांचा डेटा नाही आहे, अपडेट माहिती नाही आहेत, नेमकं काय घडतंय याच्यामध्ये? मला वाटते की काही या व्यवस्थेमध्ये बसणारे जे लोक आहेत त्यांना हा डेटा समोर येऊ द्यायचा नाही. हा डेटा जर समोर आला तर निश्चित एक मोठा जनाक्रोश होईल आणि काही जे विशिष्ट लोक आहेत की ज्यांनी हे घडवलं आहे ते थोडे चिंतातूर आहेत, म्हणून ते सत्तेमधले बसलेले काही लोक आहेत की ते मुद्दामून खोडसाळपणाने हा डेटा समाजासमोर न यावा याच्यासाठी आटोकाट प्रशासनाला काय म्हणता येईल वेटीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. एक धरणग्रस्तांसाठी तुम्ही मोठी परिषद घेतलेली होती, आता पुढे सरकारच्या विरोधात या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमचा लढा कसा असेल, आंदोलनाची काही दिशा ठरलेली आहे का? या संदर्भात आम्ही 1-2 दिवसात आमचं सगळं धरणग्रस्तांची बैठक घेऊन त्याचा आम्ही विचार करू, परंतु निश्चितपणाने आम्हाला तीव्र सरकार विरुद्ध आंदोलन करावं लागेल. वेळप्रसंगी ज्या न्यायिक संस्था आहेत त्यांच्याकडे जावं लागेल. या ठिकाणी असणाऱ्या इतरही ज्या घटनात्मक संस्था आहेत, मग मानवी हक्क आयोग असू शकतो, लोकसभा असू शकते, विधानसभा असू शकते किंवा इतर ज्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या व्यवस्थांकडे आम्ही यांची लढाई पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तर अनेक दशकांनंतर धरणग्रस्तांसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलेली आहेत आणि हे सगळे धरणग्रस्त होते. खरं तर लहान असताना धरणामध्ये जमिनी गेल्या, मात्र आता या ठिकाणी वयोवृद्ध असलेल्या मंडळींना देखील पुन्हा एकदा सरकारच्या दरबारामध्ये न्यायासाठी झगडावे लागत आहे, तरी देखील शासन न्याय देत नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये धरणग्रस्तांचं एक आंदोलन सुरू होणार आहे आणि त्या आंदोलनाची ठिणगी हिंगोली शहरातून पुन्हा एकदा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.